सब्सक्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांब ग्रामपंचायत निवडणूक ही पहिल्यांदाच बिनविरोधी झाली. जांब ग्रामपंचायत ही प्रतिष्ठित गावांमधील एक असून येथे नेहमीच अटीतटीच्या निवडणुका झाल्या आहेत. जांब ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीमुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. पाहूयात ही बातमी. जांब ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक होणार नाही, कारण या गावचे प्रतिष्ठित नागरिक तानाजी बापू शिंदे यांच्या प्रयत्नाने दोन्ही गावाकडील नेत्यांना त्यांनी गावच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सर्व ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एकमेकांबाबत सामंजस्य दाखवत ही निवडणूक बिनविरोध केली. याबाबत गावचे माजी सरपंच असलेले मधुकर शिंदे यांनी सर्वांचे आभार मानत गावच्या विकासासाठी आम्ही राजकीय जोडे गावाबाहेर ठेवत एकत्र आलो असल्याची मुक्तागिरी न्यूजला सांगितले. पहिल्यापासून सुरुवात करू हो करा. नमस्कार, मी मधुकर रुपचंद शिंदे, जांब तालुका वाई, जिल्हा सातारा. आत्ताच ग्रामपंचायत निवडणुका डिक्लेअर जाहीर झाल्या आणि आमच्या गावचे सुपुत्र तानाजीराव शिंदे हे आमच्या गावचे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्यरत होते आणि आत्ता रिटायर झाले. पण त्यांनी जशी निवडणूक डिक्लेअर झाली तशी गावात येऊन सर्व आमच्या गावकरी मंडळींना एकत्र बोलवून ग्रामपंचायत आपली बिनविरोध करायची हे आम्हाला आव्हान केलं. आणि त्या आव्हान करत असताना त्यांना असं वाटत होतं की दोन्ही पार्ट्या राजकीय एकत्र येतात का नाही. पण त्यांनी जे इतके परिश्रम घेतले आम्हाला दोघांनाही समजून सांगायचे की आम्हाला त्यांच्या पुढं नाही म्हणता आलं नाही का, तर त्याला पाठीमागची पार्श्वभूमी आहे. मी सरपंच असताना तानाजी बापूंची आणि माझी एक विचार आणि एका विचारानं त्यांनी जे काय प्रश्न किंवा जे माझ्या पुढं प्रश्न मांडले किंवा हे आपण कामं करू ती दोघांनी आम्ही एक दमानं म्हणजे एक दिलानं एवढे काम केले की ते पूर्ण सक्सेस झाले. जरी माझी पंचवार्षिक म्हणजे 5 वर्ष संपली तरी मला नेहमी असं वाटायचं की बापूंच्यासारखा एक आपल्या पाठीमागं जर भक्कम माणूस उभा असला तर पुढं काम करायला कायच अवघड नाही. म्हणून माझ्याकडे गेले 20 वर्ष झालं ग्रामपंचायत सत्ता ही म्हणजे आमच्या पार्टीच्या ताब्यात आहे. पण तरी आम्ही त्या सत्तेचा लोभ न ठेवता बापूंनी जो विचार मांडले आणि आम्ही दोघांनीही की मी निवडून येईन माझी पार्टी जास्त आहे हा विषय न ठेवता आपल्याला गावचा विकास करायचा आहे, आपल्याला बापूंच्या माध्यमातून आपल्याला पुढं गावचा विकास करण्यासाठी पुढं चालायचं आहे, त्यासाठी बापू म्हणतील ते ऐकायचं. आमच्या दोघांची त्यांनी मीटिंग घेतली आहे म्हणजे सर्व कार्यकर्ते आमचे पाठीमागचे प्रमुख कार्यकर्ते आणि सर्वांनीच 1-10 मिनिटातच बापूंना की बापू तुम्ही म्हणाल तसं आम्ही तयार आहे. आणि जरी तिथं मीटिंग झाली असली आमची फॉर्म भरायच्या अगोदरच, पण आम्हाला शंका होती की बाबा मागणं कोण काय म्हणाल काय होईल आणि इलेक्शनला सामोरं जावं लागतंय का बापूंना. बापूजी एवढ्या ह्यानं की गावच्या विकासासाठी एवढं धडपडतात आणि त्यांना ते साध्य होईल का अशी शंका वाटत होती. पण अक्षी फॉर्म भरले आम्ही, म्हणजे भरलंय बापूंनी सांगितलं भरणार तर 13 भरणार. मग बापूंच्या ह्याच्यावरती आमची जे काय सीट वाटप झाले की बाबा तुम्ही सत्य होता 7 घ्या, त्यांना 6 घ्या, त्यांना सरपंच द्या, परत 2.5 वर्षाने घ्या, हे सगळं आम्हाला मान्य झालं. एक आमच्यातला अर्ज एक लेडीजचा भरला होता पण बापूंनी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या बापूंनी विनंती केल्या त्या विनंतीस मान देऊन त्यांनीसुद्धा सहकार्य केलं आणि शेवटच्या एक अर्ध्या तासात तो बी अर्ज मागं काढला आणि आम्ही बी श्वास सोडला. नाहीतर बापूंनी एवढं कष्ट केलं आणि एक अर्ज राहिला तर आम्ही बी नाराज आणि बापू बी नाराज. पण ज्यांनी अर्ज भरला होता त्यांनी भरपूर सहकार्य केलं, त्यांचे बी आभार मानले आम्ही जाऊन. आणि तिथून बापूंच्या माध्यमातनं विकास काम करायचे सर्व आणि कुणीही असो इथून पुढं
गावामध्ये इलेक्शन लावायचे नाही, आपल्याला गाव ही विकास कामातून पुढे न्यायचे, राजकारण करून तुमचे दोघांचे कुठले गट असतील कुठले पक्ष असतील ते गावा बाहेर ठेवा, पण गावच्या विकासासाठी तुम्ही एकत्र यायचं, आणि ते आम्ही मान्य केलं आणि आम्हाला सुद्धा त्या साध्य झालं. आम्हाला सुद्धा आमच्या गावातील सर्व तरुण मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील आमच्या शब्दाला किंवा आम्ही जे काय प्रमुख मंडळीने बसून निर्णय घेतला त्याला कुणीही आम्हाला अजिबात विरोध केला नाही. मी सर्व गावकरी तरुण मंडळी प्रतिष्ठित माणसं ह्या सर्वांचं खूप 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 आभार मानतो आणि गावाला एक वेगळी दिशा. आज कुणी म्हणतं नाही ते असं लढवाय पाहिजे होतं तसं, ठीक आहे लढवाय टायमिंगला लढवू, पण आत्ता जर आम्हाला गावचा विकास करायचा असेल तर आम्हाला तानाजी बापूंनी जी काही मार्गदर्शन केलं त्यामध्ये आम्ही एकत्र आलो. आता मी कुठल्या गटाचा असो ते कुठल्या गटाचा असो हा आम्ही विषय ज्या त्या वेळेला ज्योत्यो राहील. आत्ता ग्रामपंचायत म्हणून आम्ही सर्व गाव बापूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विचाराच्या यानं आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि ते सक्सेस आम्ही आत्ता फॉर्म भरणे किंवा बिनविरोध करणे इथपर्यंत झालो. इथून पुढं सुद्धा हो एक किंचितही शंका नाही, कुणाचंही त्यात रोष नाही, सर्व गाव खेळी मिळते आणि इथून पुढं राजकारण जी काय पक्षच असेल ती गावाच्या बाहेर गावात राजकारण करायचं नाही. इथून पुढं कुठलंही इलेक्शन लागलं तरी ती बाप्पू आणि दोन्ही गट बसून एक विचारानं ती कसं बिनविरोधच करायचं हा सुद्धा आमचा निर्णय झालेला आहे. आणि परत एकबार मी सर्व आमचे ग्रामस्थांचे आभार मानतो. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.